Sopranos School of Music. अधुरे एक कहाणी म्हणून सिरियलचं टायटल करायचं होतं. राकेश सारंगचा फोन, अशोक गाणं करायचं तुला, म्हटलं कोण काय, अधुरी एक कहाणी. तोपर्यंत मला माहिती नाही म्हणजे कोणतं गाणं आहे ते. तर त्यांनी गाणं पाठवलं अगदी, आणि बघितलं तर भातुकलीच्या खेळामधली एक राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. अरे म्हटलं हे तर झालं आहे, त्याला फोन केला, म्हटलं हे झालं आहे ना, अरुणदात्याने गायलेलं आहे आणि यशवंत देवांनी इतकं छान केलं आहे, म्हणजे आमच्या लहानपणापासून 30-40 वर्ष तरी आरामशीर झाली असणार. तर म्हटलं कुठे आता परत, तर म्हणे मला माहिती नाही, चाल वेगळी पाहिजे मला. अरे म्हटलं चॅनेलवाल्यांना सांग आपण रिमिक्स करूया म्युझिक विजिक, तर वेगळं पण नाही, चाल वेगळी पाहिजे. म्हटलं आता झालं बरं. त्या 2-4 दिवसामध्ये शिवाजी मंदिरला मला कोणीतरी बोलवलं होतं प्रोग्रामला, म्हणून मी गेलो पहिल्या रांगेत एमध्ये. मी असा क्रॉस करून माझ्या सीटवर जाणार बसायला, एवढ्यात पहिल्या सीटवर मंगेश पाडगावकर बसलेले. मी असं क्रॉस करून नमस्ते केलं आणि पुढे गेलो. पथकी इकडे आहो जरा, काय म्हणे तुम्ही माझ्या गाण्याला चाल लावताय. ते असं बोलणंच असं होतं त्यांचं. तर म्हटलं त्या अधुरी एक कहाणीबद्दल बोलताय का, तर हो म्हणाले. अहो तुम्ही काय करणार त्याला, एवढं ते लोकांच्या मनात रुजलेलं गाणं आहे हे आहे ते. हो म्हटलं मी तेच राकेशला तेच सांगतो आहे, चॅनेलवाल्यांना तेच सांगतो आहे, पण ते ऐकतच नाही. बघा चॅलेंज आहे तुम्हाला. अहो म्हटलं माहिती आहे चॅलेंज आहे ते वगैरे. म्हटलं नमस्ते आणि जाऊन बसलो. तर बसलो गेलो बरं. आता मला म्हणजे खरोखर म्हणजे असा एक ते 4-8 दिवस मी हैराण होतो, म्हणजे काय वेगळं काय करायचं इतकं ते गाणं हिट. पण त्याला तो म्हणायला तुझ्यासाठी फक्त थांबलं आहे, बाकी आमचं सगळं रेडी आहे आणि आम्ही डेट अनाऊन्स करणार आहे, टायटल हातात आलं की. म्हणून मी 2 चाली लावल्या त्या गाण्याच्या, अधुरी एक गाणीच्या आणि आदर्शनगर म्हणजे अंधेरीला रेकॉर्डिंग होतं माझं झिंगलचं. ते झाल्यावर राकेश सारंगला फोन लावला, म्हटलं अरे 2 चाली लावल्या तुला ऐकवायला येतो. तो म्हणाला ये ऑफिस, त्याच्या जवळच होतं म्हणून मी त्याला फोन लावला होता. त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या ऑफिसमध्ये आणि म्हटलं पेटी बिटी नाही तर काय, चालेल मला टेबल होतं, तू वाजून मला ऐकव, मला टेबल वाजून. म्हटलं बरं. तर पहिली चाल ऐकवली कुटकुटकुटकु करत, दुसरी ऐकवली हां म्हणे, दुसरी ऐकवली परत पहिली ऐकव म्हण हां ही ओके, म्हणजे ती टी व्हीवर आली ती. आणि ते इतकी हिट झाली ती म्हणजे की लोकं बोलायला लागली. मग मी शिवाजीवरला जेव्हा चक्कर फेरीवेरी मारतो तेव्हा आम्हाला ती आता पहिली आठवावी लागते हो काय होती ती. पहिलं काय नरेशन होतं, म्हणजे पहिल्या एक सूत्रधार येतो आणि कथानक सांगतो भातुकलीच्या खेळाम असं ते सगळं होतं ते. पण ह्याला ते सिच्युएशनप्रमाणे टी व्हीच्या स्टोरीप्रमाणे मी त्याला डेकोरेटिव्ह केलं होतं आणि लोकांना ते आवडलं तर ते थोडं ऐकवतो मी. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी, अधुरी एक कहाणी, अधुरी एक कहाणी.